अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात पाडेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांची मनमानी कारभार व पदाचा दुरुपयोग करून केलेल्या कामकाजाची चौकशी होऊन शिस्तभंगाची कारवाई करून मुख्यालय बदली होण्याबाबत तसेच न झाल्यास 15 दिवसाचे आत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडितासह समितीचे वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल असं निवेदनामध्ये म्हटले आहे. मी अरुण डोडे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हा अध्यक्ष अहमदनगर. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांनी आज पाहिले आपण की प्रशांत ठुबे बाबुर्डे यांना कमीत कमी 2 वेळेस जाणीवपूर्वक त्यांच्यावर कुठलीही तक्रारीची नोंद नसताना आणि त्यांच्या म्हणण्यानुसार का त्यांच्या ज्यावेळेस त्यांना घरी आणायला गेले आज त्यांच्या घरी त्यांच्या मिसेस होत्या व त्यांची मुलं होते. आज म्हणजे माजी सैनिक असणाऱ्या व्यक्तीला पारनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचारींनी मारहाण करणं हे कितपत योग्य आहे आणि त्या मिसेसला ढकलून देऊन जाणीवपूर्वक त्यांना रात्रीचे 1 वाजता पारनेर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि कुठलेही कारण नसताना जाणीवपूर्वक मारहाण केली आणि यापूर्वीही त्यांनी पोलीस स्टेशनला अर्थपूर्ण संबंध ठेवून त्यांनी यापूर्वी सुटका केली आणि परतही प्रशासनाकडून तीच मागणी का तुम्ही पैसे द्या नाही तर तुमच्यावर कुठला ना कुठला गुन्हा दाखल करू आणि तुम्हाला आतमध्ये बसू. पण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तींनी यांनी आज एक्स आर्मी असल्यामुळं त्यांना शेतीचे कामं करावं लागतं आणि शेतीतून जो उदरनिर्वाह चालतो त्याचे पैसे कष्ट करायचे आणि यांना या पोलीस प्रशासनाला पैसे द्यायचे. म्हणजे एक गव्हर्नमेंटचे असून यांनी फक्त लायसन्स काढलेलं आहे का काय? यांनी शासकीय अधिकारी आहेत म्हणून यांनी जाणीवपूर्वक तक्रारी नोंदून घ्यायच्या आणि पोलीस स्टेशनला त्यांना आणायचं आणि तक्रारदारांना वेठीस धरायचं आणि खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्याचबरोबर एक बर्डे कुटुंबीय एक मागासवर्गीय भिल्ल समाजाचे का ज्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीने कामाला जायचं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा, रात्रीचे 2-2.5 वाजता त्या कुटुंबाच्या घरी जाऊन आम्हाला हरणाचं मटण दे नाहीतर तुम्हाला आतमध्ये टाकू आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करू. त्याचबरोबर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आर्थिक त्यांना 3 लाख रुपयाची मागणी केली. 3 लाख रुपयाची तडजोड करून त्यांनी जीवाच्या भीतीपोटी 90,000 रुपये देऊन त्यांनी सुटका करून घेतली. त्याचबरोबर आज पोखरी गावामध्ये एक अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्ती आहेत का त्यांच्यावर फक्त जे उपोषण कोण असेल ते उपोषण करत होते त्या उपोषणकर्त्या म्हणजे ठिकाणी जाऊन फक्त त्या महिला अशिक्षित होत्या. त्या महिलेने फक्त विचारलं त्यांना का बुवा या पत्रावर काय लिहिलेलं आहे आणि या पत्रात काय लिहिलं आहे मला ते समजून सांग. फक्त अशी विचारणा करत असताना त्या काही ठराविक त्या उपोषण दरम्यान काही भानगडी झाली असतील त्यावेळेस पोलीस प्रशासन महसूल प्रशासन तिथे हजर होते. तर त्यांनी जाणीवपूर्वक त्या म्हणजे एकदम अडाणी समाजाला का जे समाजामध्ये कुठं हिंडता फिरतानीसुद्धा दिसत नाही पाणी तालुक्यामध्ये त्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला मारहाण केली. मारहाण करून त्याला टाकवी पोलीस स्टेशनला आणण्यात आलं म्हणजे गावासमोर आणि त्यांच्या नंतर. माझं नाव प्रशांत सुदाम तुबे, राहणार रुई बाबुर्डी तालुका पारनेर. मी एक अपंग सैनिक भारत देशासाठी सर्व्हिस करून एक अपंगत्व आल्यामुळे मी रिटायरमेंट आलेलो आहे. तरी काही दिवसापूर्वी माझ्याबरोबर काही गुन्हा नसताना मला आणि माझ्या परिवाराला पोलीस प्रशासनाचे काही गिनेचुने अधिकारी यांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या 1 वाजता किंवा रात्री 9-9:30 जेवणाच्या ताटावरून जेवताना उचलून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, हाणमार केली. मी अपंग असल्यामुळं मला त्याचं प्रत्युत्तर देता आलं नाही आणि याचा गलत फायदा त्यांनी आम्हाला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही याबद्दल मी आणि माझा परिवार यांच्यापासून आम्हाला त्रास होतो आहे याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही अहमदनगर पोलीस SP साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे. हां, मी बर्डे युवराज, राहणार बनकुटे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. तर 15 दिवसापूर्वी काही पोलीस पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस आमच्या घरी दुपारचे 2:30 दरम्यान आले होते. रात्रीचे 2:30 दरम्यान आले होते. तर त्यांनी दार तोडून नाही का बाबा आमच्यावर असं खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणायला लागले बाबा आम्हाला हे द्या, हरणाचे मटण द्या, कातडे द्या, असं तसं. तर त्यांनी मला हाणमार केली, वडिलांना हाणमार केली. जर महिला धावते आले तर त्यांना पण धक्काबुक्की केली त्यांनी. तर आम्ही आदिवासी लोक आहेत, भिल्ल समाजाचे लोक आहेत. असं असलं तर असं आहे. तर ते
ते म्हणाय लागले भाऊ आम्हाला तुमच्या आम्हाला बळप साहेबांनी पाठवलेले, तर त्या बळप साहेबांनी पाठवलं होतं यांच्या तोंडावर रुमाल बांधून होते, तोंड झाकून होते, गाड्या होत्या तर त्या नंबर प्लेटा झाकून होत्या. त्यांनी आम्हाला नंतर पिऊन होते, घरात थुकले, थुकून दिलं आणि ते म्हणा लागले आम्हाला इतके पैसे द्यावं लागतील, तर तुम्हाला आम्ही 3 लाख रुपयाची मागणी केली, तर आम्ही हातावरली माणसं आहे, रोजगार कमवू तरच कमावणार आम्ही. तर ते म्हणा लागले बा आम्हाला आहे ना 90,000 तरी द्या, तर आम्ही त्या सोडण्यासाठी आम्ही ते प्रयत्न केला भाऊ हात देऊ. त्यांना 90,000 रुपये दिले आम्ही, तर ते पैसे घेतल्यानंतर म्हणते कोणाला सांगू पण नका तुम्ही, नाहीतर मग तुमच्या उपर गुन्हा दाखल करू आम्ही, असं तसं बोलले आम्हाला ते, आणि त्यांनी आम्हाला सोडून दिले तिथे. मी राहणार पोखरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. आमच्या गावामध्ये काही अत्याचारित लोकांनी उपोषण केलेलं आहे, त्या उपोषणाकरता तिथं प्रांत साहेब, पोलीस बळद साहेब, बीडीओ साहेब हे सगळे आले होते, म्हणून त्यांनी अलाउन्स करून बोलून घेतले व तिथं आम्ही गेलो असताना सगळं काही पार पडले, तिथं काहीच गडबड गोंधळ काही ना झालं. नंतर मला ती आजी म्हणली हे सगळे संपूर्ण लोक निघून गेले, आणि त्यांनी म्हटले बाळा एक कागद साहेबाला द्यायचा राहिलाय, तर ती मी वाचण्याकरता, ती 80 वर्षाची म्हातारी आहे, ती मला वाचायला दिला. तर गावातल्या राजू पवार आणि बाळू शिंदे यांना मी त्यांना मदत केली असा राग येऊन साहेबांना काहीतरी सांगून मला पूर्ण गावाच्या समवेत मला मारहाण केली. एवढंच नव्हे तर तिथून मारून नेऊन पोलीस स्टेशनला नेले, दिवसभर कोंडून ठेवले, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा इथं येतात दमदाटी करतात, असेच खोटे काही कंप्लेंट करून माझ्या मंडळीला घरच्यांना हे लहान्याला 2 चिमुरडे आहेत त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला दिवसभर डांबून ठेवले व मला भरपूर मारहाण केलेली आहे त्यांनी. याच्याबद्दल आम्ही न्याय मागतो, न्याय जर नाही दिला साहेब तर आम्ही आत्मदहन करू, अशी परिस्थिती निर्माण या 2 व्यक्तींनी केलेली आहे.